अवधी संपूर्ण ही रेतीचं उत्खनन सरकारच्या तिजोरीवर अधिकाऱ्यांचा डल्ला. कुंद्या जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरोली घाटावर सरकारकडून रेती उत्खननाकरता गोंदिया जिल्ह्याला मिळालेली अवधी 3/7/2023 ला संपूर्णही जवळपास एक महिना होतोय. तरी सुद्धा बिरोली घाटावरून रेतीचं उत्खनन सुरूच आहे, त्यामुळे सरकारला करोडो रुपयांचं नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांनी सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. दिनांक 6/7/2023 ला बिरोली गाववासियांनी जागरूकता दाखवून रेती माफियांचा विरोध करत त्यांचे एक ट्रॅक्टर अडवले. माझ्या परिचय पत्र आहे, गजराम गजानन सोळवाने राहणार गिरे. तिथला मी एक शेतकरी आहे आणि घाट निलाव ना होता नाही, घाटाच्या रीतीचा उपचार करत आहे. 24 घंटे गाड्या रीतीचे चालू आहेत, 50-60 गाडी. आणि त्याच्यामुळे आम्ही शेतकरी असताना आमच्या रोड तोडफोड होत आहेत. आम्ही शेतीवर दिवसभर काम करत आहोत, आम्ही असताना सुखाची झोप घेण्यासाठी आराम करत आहोत. तर 24 घंटे गाड्या आपटले झोपू शकते आणि आम्हाला गाड्यामुळे त्रास आहे. आणि आम्ही गाड्या अडवायला गेला तर आम्हाला गाडीवाल्याने आमच्यावर अत्याचार केला आहे आणि आमच्या व्यक्तीला मारपीट आज केला आहे. आम्ही 9 जूनपर्यंत होती, तरी पण हा बेकायदेशीररित्या अजूनपर्यंत आजपर्यंत सुरू होता. काल मी लेखी अर्ज आपल्या तहसीलदार साहेबांकडे दिलो आहे आणि तहसीलदार साहेबांनी काही ॲक्शन न घेतल्यामुळे आम्ही काही गावकरी मिळून तो घाट रोखण्याचा प्रयत्न केला काल आज सकाळी. पण त्या घाट रोखण्याच्या प्रयत्नात आमचे जे ट्रॅक्टरवाले जे ट्रॅक्टर मालक आहेत त्यांच्या म्हणजे अर्निंग सोर्स एक असल्यामुळे त्यांनी आमच्या ट्रॅक्टरवर मारपीट केली, त्यांना मारहाण केली आणि शिवी गाड वगैरे केली त्यांनी. तुमच्याकडे ज्या काही प्रूफ आहे का तुम्ही तहसीलदारला जे दिलं ते वाला ते दाखवा. आम्ही तहसीलदारला दिलेला आहे लेखी अर्जाची जी ओसी आहे आपल्याकडे. याबद्दल तिरोडा तहसीलदार कोकुडे यांना विचारलं असता त्यांना याबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती नसल्याचं सांगितलं. या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशन तिरोडा येथे करण्यात आली आहे.